नमस्कार, जय शिवराय। आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातल्या शिरगाव किल्ल्यावरती। पालघर जिल्ह्याच्या माहिमेच्या उत्तरेस हा किल्ला आहे। आपल्या नजरेसमोर आहे शिरगावचा किल्ला। पोर्तुगीजांनी सन 1714 या किल्ल्याची लालसर दगडांनी बांधणी केली, जी आपल्याला समोर नजरेस पडते, आणि या किल्ल्याची बांधणी केली इसवी सन 1739। मराठ्यांनी केळवे जिंकल्यानंतर आपल्या फौजा शिरगाव या किल्ल्यावरती वेढा दिला। आपण बघतोय इथे शिरगाव किल्ल्याचे बाहेरील बाजू। इथे समोरच पुरातत्व खात्याने किल्ल्याची माहिती पूर्णपणे आपल्याला इथे मिळेल अशा प्रकारची सोय केलेली आहे। पुरातत्व विभागाकडून गडाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे। पुरातत्व विभागाने किल्ल्याचा नकाशा पूर्णपणे आपल्याला दाखवून दिला आहे। समोर आहे हा अष्टकोनी बुरुज, हा आहे गोलाकार बुरुज, हा आहे किल्ल्याचा गोमुखी महादरवाजा, त्यानंतर छोटे खानी बुरुज आणि एक चांदणीच्या आकाराचा त्रिकोणी बुरुज आणि किल्ल्याबद्दलची पूर्णपणे माहिती, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींना हा गड किल्ल्यास सहज आणि सोपा जाईल अशी सोय पुरातत्व खात्याने शासनाने केली आहे। इथे शासनाचा पुरातत्व खात्याचा खरंच मी खूप आभारी आहे। अकरा ते पंधरा जानेवारी 1739 दरम्यान कतळवा, डहाणू, केळवे, माहीम, तारापूर याचबरोबर शिरगाव किल्ला मराठीने जिंकल्याची नोंद आहे। हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा। ह्या आहेत छोट्या छोट्या देवड्या जे आपल्याला नजरेस पडतात। जिल्ह्यातून ज्या वेळेला लढाई होती त्यावेळेला किल्ल्यात लढण्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या जागा आपल्याला इथं नजरेमध्ये पडतात, छोट्या छोट्या चौक्या। त्यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश करत आहोत। किल्ल्याला असणारा हा दुमजली इमारत, लाल दगडामध्ये बांधलेलं हे बांधकाम पोर्तुगीजकालीन आपल्याला इथे आज पाहायला मिळते। त्यानंतर मुख्य दरवाजातून सैनिकाशी युद्धावेळी संरक्षण करतावेळी जर किल्ल्यात जर प्रवेश केला शत्रूंनी तर त्यासाठी हा दुसरा दरवाजा बांधण्यात आला होता, जेणेकरून इथे त्यांना आपण थांबवू शकतो। इथून आतमध्ये आपण किल्ल्यात आता मुख्य किल्ल्यात प्रवेश करत आहोत। पुरातत्व खात्याचे काम या किल्ल्यात चालू आहे डागडुगीचे। किल्ल्याचा पूर्ण परिसर आपल्या इथे नजरेस पडतो। पुरातत्व खात्याने केलेल्या गुळ, शिस, चुना अशा प्रकारे पुरातन पद्धतीची बांधणी करण्याचे काम इथे आपल्या नजरेस पडते। पुरातन काळातली एक विहीर आपल्या इथे नजरेस पडते। त्यानंतर किल्ल्यातल्या तर काही वास्तू आपण इथे पाहत आहोत। छोट्या छोट्या खोल्या आपल्याला इथे नजरेस पडतात। या किल्ल्याला एकूण 5 बुरुज आहेत। इथे आपल्याला किल्ल्याचे काही अवशेष नजरेस पडतात। पुरातत्व खात्याचे इथे बांधकाम चालू असल्यामुळे आपल्याला या वास्तू पूर्णत्वात म्हणजे व्यवस्थित गडफेरी करून बघता येतात।
किल्ल्याला छोटे छोटे भुयारी मार्गसुद्धा आहेत. या आहेत किल्ल्यातील काही खोल्या ज्या आपल्याला नजरेस पडतात. किल्ल्याच्या गोलबुरुजावरती जाण्यासाठी केलेल्या या पायऱ्या आहेत. हा आहे किल्ल्यात एक छोटासा टेहळणीची जागा. हा थेट बुरुजाकडे जाण्यासाठी केलेला पायरी मार्ग आहे. ज्यावेळी किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला त्यावेळेचे हे पेशवेकालीन वृंदावन, तुळशी वृंदावन, आजही आपल्या नजरेत पडतं. आणि हे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. किल्ल्याला एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जिथून आता आपण आत जात आहोत. हे आहे किल्ल्यातील खोली आतमधली. हा आहे किल्ल्यातला भुयारी पायरी मार्ग. चला तर पायरी मार्गाचं सफर करूया. समोर आपल्याला दिसतोय भुयारी मार्ग. हे भुयारी मार्गामध्ये हवा येण्यासाठी ठेवलेली जागा. इथे थोडी खडतर वाट आहे. समोर दिसते आपल्याला वर चढण्यासाठी थोडीशी धडपड करावी लागणार आहे. अशा तऱ्हेने मी चढलेलो आहे वरती भुयारा. थोडस अरुंद असल्यामुळे अशा तऱ्हेने ह्या भुयारात आल्याच्या नंतर समोर आपल्याला इथून लक्ष ठेवण्यासाठी केलेली एक जागा नजरेस पडते. इथे असणारी पण एक छोटी खोली नजरेस पडते. इथून सुद्धा वरती जाणारा पायरी मार्ग आपल्या नजरेस पडतो. मेन बुरुजातून किल्ल्याच्या मुख्य मार्गावरती म्हणजेच आपण ज्याच्यावरती चाललो आहे, ज्याच्यावरती आपण चालत आहोत त्याला फांजी बोलतात. गडावरती फेरी मारण्यासाठी केलेल्या जागेला फांजी बोलतात. हा जो चौकोनी जो भाग दिसतो आहे आपल्याला याला फांजी बोलतात. आणि तटबंदीपासून हा जो वरचा भाग आहे याला चर्या बोलतात. आपल्याला इथे किल्ल्याचे काही अवशेष नजरेस पडतात. लक्ष ठेवण्यासाठी केलेली जागा. हे आता आपण आलेलो आहोत त्रिकोणी बुरुजावरती. इथून आपल्याला विस्तीर्ण असा सागरी किनारा आणि खाडी नजरेस पडते. चला तर किल्ल्याच्या पश्चिम दिशेला इमारतीचे काही अवशेष आपल्याला नजरेस पडतात. त्यानंतर त्याचं असलेलं पूर्वभिमुख प्रवेशद्वार जे आपण सुरुवातीला पाहिलं, त्यानंतर बाणशिल्प 1714 सालची नोंद शिळासुद्धा इथेच आपल्याला सापडते. त्यानंतर समोर आहे तो पाण्याचा हौद जो आपल्या नजरेस पडतो. पाण्याचा हौद आहे. त्यानंतर समोर आहे ती दुमजली इमारत जी आपल्याला दिसते, मनोरा जो आहे तो. त्यानंतर आता आपण जो आलो तो पायरी मार्ग व दशकोनी बुरुज जो आपल्याला समोर आता आपण तिथे जाणार आहोत. आणि टेहळणीचा मनोरा जो आपल्याला समोर दिसून येतो आहे, टेहळणीचा मनोरा.
इत्यादी दुर्गावशेष दिसून येतात. मराठेकालीन राजवटीची साक्ष देणारा आणि पोर्तुगीजांच्या वास्तुशिल्पाचा साक्षीदार असणारा हा किल्ला आपण जरूर पाहायला यावं. या किल्ल्याचा घुमटाकार हा जो मनोरा आहे, टेहळणीचा मनोरा, हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये समोर आपल्याला जे दिसते आहे एक वैशिष्ट्यपूर्ण झाड. या किल्ल्याच्या अंतर्गत असणारं तुम्हाला हे जे समोर झाड दिसत आहे, जे अनेक फांद्या फुटलेलं आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असं झाड दिसतं, त्याला रावणमाड असे बोलतात. बहुशिरी असल्यामुळे ताड असे देखील त्याला बोलतात, पण स्थानिक लोक याला रावणमाड असे देखील म्हणतात. समोर बघू शकता रावणमाड. समोर आहेत जिन्याच्या काली काही अवशेष. जो मनोरा आपल्या इथं नजरेस पडतो, इथून आत जाण्यासाठी दगडी पायरी मार्ग आहे. असा हा मनोऱ्याचा दशकोनी हा बुरुज आहे जो आपल्या नजरेस पडतो. ज्या गोमुखी दरवाज्यातून आपण प्रवेश आतमध्ये करतो ती असणारी ही दुमजली इमारत आपल्याला नजरेस पडते. तुम्ही बघू शकता इथे पोर्तुगीज बांधकाम शैली आणि मराठी बांधकाम शैली याचं वैशिष्ट्य जर आपल्याला पाहत असेल तर जरूर या किल्ल्याला नक्की भेट द्या. रावणमाड हा असणारा उंच गोलाकार मनोरा जो लाल दगडाने बांधण्यात आला, इथून किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य बुरुज आपल्याला नजरेत पडतो. हा आहे आपला मराठ्यांचा ध्वज. आता आपण चाललो आहोत किल्ल्याच्या तटबंदीवरून. पर्यटकाने शिवप्रेमीने जेव्हा गड भरमंती कराल तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात न घालता स्वतःची सुरक्षा करूनच गड फेरी करावी. हा आहे किल्ल्याचा वायव्येकडील बुरुज. या बुरुजावर आपल्याला 6 इंच व्यास असलेली ही मोठी 15 फूट लांबीची तोफ आपल्याला इथे नजरेस पडते. बघू शकता या आहे तोफेला वाट लावण्याची जागा. पोर्तुगीजकालीन आणि मराठेशाहीच्या लढ्याची जर आपल्याला पूर्ण माहिती हवी असेल
पोर्तुगीजकालीन वास्तू आणि मराठेशाहीच्या राजवटीत करण्यात आलेल्या फेरबद्दल आणि त्या अभ्यासासाठी जर तुम्हाला खूप महत्त्वाचा जर कोणता किल्ला असेल तर शिरगावचा किल्ला। या वास्तूसाठी, या ऐतिहासिक महत्त्वासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्यावी, यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सर्व माझ्या शिवप्रेमींना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्यांना जरूर भेट द्यावी आणि हा इतिहास सर्व जनमतापर्यंत पोहोचावावा ही माझी इच्छा आहे, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपण या किल्ल्याला जरूर भेट द्या। तर तुमची मी इथेच रजा घेतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओचीसुद्धा वाट पहा। असे वेगवेगळे नवीन नवीन किल्ल्यांचे, अपरिचित किल्ल्यांचे, गडकिल्ल्यांचे व्हिडिओ मी बनवून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर या माझ्या कार्याला तुम्ही सहकार्य करावं आणि आपला इतिहास आपणच पुढे न्यावा यासाठी सहकार्य करावे, हीच तुम्हा आम्हा सर्व शिवप्रेमींना आणि सर्व देशवासियांना विनंती करतो। आणि आज या व्हिडिओच्या दरम्याने तुमच्याशी केलेला संवाद मी इथेच थांबतो। जय शिवराय, जय शंभूराजे।